जगात आज राजकीय सामाजिक तसेच क्रीडा जगतात दिवसभरात घडलेल्या प्रमुख घडामोडी आपण डिजिटल प्रभातच्या टॉप न्यूज मधून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी सृष्टी गीते. जाणून घेऊयात आजच्या ठळक घडामोडी. हिवाळी अधिवेशनाचा दुसरा दिवसही वादळी ठरलाय. एकनाथ शिंदे यांनी नगरविकास मंत्री असताना केलेल्या एका भूखंड वाटपावरून विरोधक आक्रमक झाले. मुख्यमंत्री शिंदे यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधकांनी दोन्ही सभागृहांमध्ये लावून धरली. विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतल्याने विधान परिषदेचं कामकाज दोन वेळा तहकूब करण्यात आलं, तर विधानसभेत या मुद्द्यावरून विरोधकांनी सभात्याग केलाय. नगरविकास मंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी केलेला नागपूर सुधार प्रन्यासच्या भूखंड वाटपाला न्यायालयाने स्थगिती देताना ताशेरे ओढलेत. विरोधकांनी यावरूनच मुख्यमंत्री शिंदे यांच्या राजीनाम्याची मागणी केली. नागपूर न्यास प्रकरणात मी नगरविकास मंत्री अथवा मुख्यमंत्री म्हणून कोणताही गैरव्यवहार केला नसल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत स्पष्ट केलंय. नागपूर न्यास जमीन विक्री प्रकरणात आज सकाळी विधान परिषदेत विरोधकांनी मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. या मुद्द्यांवरून सरकारला कोंडीत पकडण्यासाठी विरोधकांकडून विधानसभेतही प्रयत्न सुरू होते, मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावताना विरोधी बाकांवरील महाविकास आघाडीवर जोरदार हल्ला चढवला. राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी रविवारी मतदान झालं होतं. आज त्याचा निकाल जाहीर झाला. त्यामध्ये भाजपने 2023, राष्ट्रवादीने 1215, शिंदे गट 772, काँग्रेसने 861, ठाकरे गट 639, तर इतर पक्षांनी 1135 ग्रामपंचायतींवर विजय मिळवला. राज्यातील सर्वाधिक ग्रामपंचायतींवर सरपंचपदी भाजपचे उम्मेदवार निवडून आल्याचा दावा भाजपने केलाय. ताज्या आकडेवारीनुसार 1873 ठिकाणी भाजपचे सरपंच निवडून आले, तर त्या खालोखाल राष्ट्रवादीने 1060 ठिकाणी सरपंच निवडून आणलेत. शिंदे गटाने 709 ठिकाणी, तर ठाकरे गटाने 571 ठिकाणी आपले सरपंच निवडून आणलेत. काँग्रेसने 657 ठिकाणी आपले सरपंच निवडून आणलेत. श्रद्धा वालकर हत्या प्रकरणी आरोपीला लवकरात लवकर कडक शिक्षा व्हावी यासाठी हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवावं यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना विनंती करणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. विधानसभा सदस्य अतुल भातखळकर यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेवेळी झालेल्या चर्चेत उत्तर देताना उपमुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. श्रद्धा वालकर हत्या प्रकरण ही माणुसकीला काळिमा फासणारी घटना आहे. या प्रकरणाचा तपास दिल्ली पोलीस करत आहे. यापूर्वी श्रद्धाने तिला होत असलेल्या त्रासाबद्दल पोलिसात तक्रार दिली होती. महिन्याभराने नंतर ती तक्रार मागे घेण्यात आली. या प्रकरणी कोणाचा दबाव होता का याची विशेष पथकामार्फत चौकशी केली जाईल असं त्यांनी सांगितलं. विधानसभेत कामकाजाला सुरुवात होताच विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्यातील विकास कामांना स्थगिती दिल्याप्रकरणी सरकारला जाब विचारलाय. यावरून अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळालंय. अजित पवारांनी स्थगितीच्या मुद्द्यावरून आक्षेप घेतला असताना देवेंद्र फडणवीसांनी त्यांना खोचक शब्दात उत्तर दिलंय. तुम्ही 7-7 वेळा निवडून आला आहात, आम्ही कमी वेळा निवडून आलो आहोत, पण काही गोष्टी तुमच्याकडूनच शिकलोय. ज्यावेळी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली सरकार आलं आणि अजित पवार उपमुख्यमंत्री झाले तेव्हा आमची सगळी विकास कामं रोखण्याचं काम तुम्ही केलं होतं असं फडणवीस यावेळी म्हणाले. 1999 सालच्या एका हत्या प्रकरणातून गँगस्टर छोटा राजनला मुंबईतील सत्र न्यायालयाने आरोपांमधून मुक्त केलंय. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या टोळीतील एका सदस्याच्या हत्येचा आरोप छोटा राजनवर होता. या प्रकरणातील हत्येचे आरोप हटवण्यात यावेत अशी छोटा राजनची याचिका न्यायालयाने 17 डिसेंबरला मांडणी केली होती. या संदर्भातील न्यायालयाचा सविस्तर निकाल आज उपलब्ध झाला. दाऊद टोळीतील एक सदस्य अनिल शर्मा याची छोटा राजनच्या टोळीने 2 सप्टेंबर 1999 रोजी अंधेरीत हत्या केली होती. दिल्लीच्या नायब राज्यपालांकडून आम आदमी पक्षाच्या सरकारला कोंडीत पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दिल्ली सरकारच्या मोहल्ला क्लिनिकच्या पगाराचे बजेट राज्यपालांनी रोखले, पेन्शन रोखली गेली, औषधांचं बजेट रोखलं गेलंय. आता राज्यपालांनी राज्यातील सरकारच्या जाहिरातींचे 97 कोटी रुपये आम आदमी पक्षाकडून वसूल करण्याचा नवा आदेश दिलाय. यावर प्रतिक्रिया देताना आम आदमी पक्षाचे प्रवक्ते सौरभ भारद्वाज यांनी भाजपच्या राज्य सरकारने जाहिरातींवर 22,000 कोटी रुपये खर्च केले आहेत आणि त्यांना आमचे 97 कोटी रुपये वसूल करायचे आहेत असा आरोप केला. गोव्यातील काँग्रेसच्या 8 आमदारांनी अलीकडेच भारतीय जनता पक्षात प्रवेश केलाय, परंतु त्यांना अद्याप मंत्रिमंडळात स्थान देण्यात न आल्याने या आमदारांमध्ये सध्या मोठी नाराजी पसरली असल्याचं वृत्त येथील स्थानिक वृत्तपत्रांनी दिले. मात्र भाजपने हे वृत्त फेटाळून लावलंय. येथे पत्रकारांशी बोलताना भाजपचे गोवा प्रभारी सीटी रवी म्हणाले की या 8 आमदारांमध्ये कोणताही असंतोष नाहीये. या आमदारांना राज्य सरकारमध्ये सामावून घेण्याचं काही आश्वासन देण्यात आलं होतं की नाही हे मला माहित नाही, पण ते भाजपमध्ये खूप आनंदी आहेत हे मला माहिती. पाकिस्तानात तालिबानी आणि पाक सुरक्षा दलांमधील संघर्ष अजूनही सुरू आहे. 2 दिवसांपूर्वी पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या सीमेवर झालेल्या गोळीबारापासून हा तणाव सुरू झाला होता.
त्यानंतर तणाव कमी करण्यासाठी चर्चेचे प्रयत्नही झाले. त्यातच आता तेहरिक ए तालिबान पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी बनाऊ कंटोनमेंट परिसरातील दहशतवाद विरोधी केंद्राचा ताबा घेतलाय. अटक करून आणलेल्या एका दहशतवाद्याची या दहशतवाद विरोधी केंद्रामध्ये चौकशी करण्यात येत होती. त्यावेळी या दहशतवाद्यांनी या केंद्रातील सुरक्षा रक्षकांकडून AK-47 रायफल हिसकावून घेण्यात आली असून याच रायफलीतून गोळीबार करून हे केंद्र ताब्यात घेतले. न्यूझीलंड क्रिकेट मंडळाने आगामी पाकिस्तान आणि भारत विरुद्धच्या मालिकेसाठी आपला संघ जाहीर केलाय. यातून नियमित कर्णधार केन विलियमसन आणि टीम सौदी यांना भारताच्या दौऱ्यासाठी विश्रांती दिली आहे. हे दोन खेळाडू पाकिस्तानमध्ये होत असलेल्या मालिकेत मात्र खेळणार आहेत. पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यात इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी हे दोन खेळाडू ताजे तवाने राहावेत यासाठी हा निर्णय घेतल्याचं त्यांच्या क्रिकेट मंडळाने सांगितलं.